कल उत्तन के पाली गांव में शाम के वक्त राकेश नूनिस नामक 40 वर्ष के व्यक्ति ने खुदकुशी की। यह मामला जब हमारे सामने आया, हमने पुलिस से इस मामले पर बातचीत करने की कोशिश की, उनसे हमने बातचीत की, आइए देखते हैं उन्होंने क्या कहा। उत्तन पुलिस थाने येथे दिनांक 22/12/2019 रोजी पाली चर्च रोड येथे घर नंबर 1161 इथून खबर आली की एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे, गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्याबाबत खात्री करण्यासाठी आम्ही पोलीस स्टाफसह गेलो तिथे, तेथील जागेची पाहणी केली असता एक इसम त्याच्या घरातील पहिल्या मजल्यावर फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले। त्यानंतर त्याबाबत त्याचे नातेवाईक आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केली असता अशी माहिती मिळाली की सदर व्यक्तीचे घरगुती कारणावरून त्याच्या पत्नीसोबत वाद होते आणि 2 दिवसापूर्वी देखील त्यांच्यामध्ये वाद झालेला होता आणि त्या वादाच्या कारणामुळेच तसेच त्या व्यक्तीला दारू पिण्याचे पण व्यसन लागलेले होते आणि या वादाच्या कारणामुळे त्याने मानसिक त्रासातून मग ती आत्महत्या केली असावी असा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। तर त्यानंतर ती बॉडी आम्ही खाली उतरवून त्या बॉडीवर इन्क्वेस्ट भरला आणि त्याचं PM करण्यासाठी आम्ही टेंबा हॉस्पिटल भायंदर येथे ते प्रेत पाठवलेलं आहे। डॉक्टरांनी पण ओपिनियन दिले की गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं डॉक्टरांनी ओपिनियन दिले। इस बातचीत में पुलिस द्वारा ये बयान दिया गया कि राकेश नूनिस नामक 40 वर्ष के व्यक्ति ने आत्महत्या की क्योंकि उसके घर के कुछ कारण इस पूरी आत्महत्या की वजह थे। उसके घर में उसकी जो बीवी थी, शायद उनसे कुछ तनाव हुआ जिसके कारण, मानसिक प्रभाव के कारण उन्होंने कल शाम को आत्महत्या कर ली। अब इस पूरे मामले में और कितने पहलू सामने आते हैं और कितनी चीज़ें इस पूरे मामले से जुड़ती है, ये देखना बहुत लाजमी होगा, जिससे MB Live आपका परिचय करवाता रहेगा। कैमरामैन दर्शन भाटकर के साथ जयंती झा।